करायला हवा. एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा रोज सकाळी, शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा, आणि त्या प्रधानाच्या पोराला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हाक मारून बोलवायचा, ए इकडे ये. आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढे दोन नाणी ठेवायचा, एक नाणं असायचं सोन्याचं, दुसरं नाणं असायचं चांदीचं. आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा, यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल, यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलंस तर उचललेलं नाणं तुला. आणि तो प्रधानाचा मुलगा, मग एका हातात राजाच्या सोन्याचं, दुसऱ्या हातात चांदीचं, तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा. राजा म्हणायचा, प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही, त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला, राजा परत तीच परीक्षा घ्यायचा, एका हातात सोन्याचं नाणं, दुसऱ्या हातात चांदीचं, उचल मौल्यवान, हा परत चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असंच चालू राहिलं, राजाची पक्की खात्री पटली, हे असंच दिसतंय, बापाचा काही गुण ह्याच्यात आलेला नाही, बापच हुशार, पोरात ती हुशारी दिसत नाही. महिनाभरानंतर राजाने शेवटी प्रधानाला विचारलं, काय हो प्रधानजी, तुम्ही एवढे हुशार, बुद्धिमान, विद्वान, आणि तुमचा मुलगा असा कसा? प्रधानाने विचारलं काय झालं? अहो म्हणजे तो रोज शाळेला जातो, मी त्याला रोज बोलावतो आणि रोज दोन नाणी हातात ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, सांगतो मौल्यवान असलेलं उचल, आणि तुमचा मुलगा चांदीचं नाणं उचलतो, त्याला मौल्यवान काय ते कळत नाही. अहो सोन्याचं नाणं उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीचंच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय, त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय? प्रधानालाही वाईट वाटलं, तो म्हणला, बघतो आपला मुलगा हुशार आहे त्याला माहिती आहे, पण हे असं का करतंय काय कळेना. मग ते घरी आला, मुलाला बोलावलं, इकडे ये. अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात, तू काय घालवायला आलायस का? तुला एवढा शिकवून तयार केला, तुला मौल्यवान काय ते कळत नाही. अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे दोन नाणी ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, आणि तू सोन्याचं नाणं उचलायच्या ऐवजी चांदीचं नाणं उचलतोय, तुला मौल्यवान कळत नाही. एवढा ऐकल्याबरोबर का म्हणला, बाबा जरा थांबा. आत गेला, एक बरणी घेऊन आला, बरणीत सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती. आणि तो बाबांना म्हणला, ही महिनाभरची कमाई आहे, तुम्हाला काय वाटलं राजा मला खेळवतोय? महिनाभर मी त्याला खेळवतोय. म्हणे कस? अहो बाबा, जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालू? बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे? आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे, आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान.